Hello everyone, a very good morning to all of you. Welcome to the session of business studies. Here we are at the end of this chapter, okay, and today we are going to finish this second chapter from our syllabus of business studies. Okay, now currently at present we are learning about joint stock company. Okay, in last sessions we have seen the meaning of joint stock company, then the features of joint stock company, then merits and limitations of joint stock company. Okay, today we'll finish this lesson by studying the types of companies. Okay, there are two types. First, it is private company. Second, it is public company. Okay, ani ya tikani mi kai points dilet, the points which will differentiate these two types. Okay, joint stock company madhe don types ahet, tyatla first type ahe private company, second type ahe tumcha public company. Okay, doni hi company je ahet ki ja joint stock company che types ahet, tya doni hi company tumhala start karnyacha adhi tya tumhala registered karavya lagtatach under Indian Companies Act 1956 kiwa tumcha 2013 recent revised act. Okay, so first thing tumhala yacha madhe ek similar ahe ti manje you have to register your company, whether it is private or public. तुम्हाला तुमची कंपनी ही रजिस्टर करावीच लागेल अंडर इंडियन कंपनीज ऍक्ट. ओके, ही गोष्ट याच्यामध्ये कॉमन आहे. सेकंड थिंग, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची फर्म लीगली रजिस्टर्ड असल्यामुळे तुम्हाला दोन्ही फर्ममध्ये अकाउंटिंग ऑडिटिंग ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. बिकॉज तुमची फर्म जरी प्रायव्हेट कंपनी असेल तरी सुद्धा तुमच्या फर्मचं ऑडिट हे होणारच, अकाउंटिंग हे तुम्ही केलंच पाहिजे. ओके, सो या ठिकाणी काही गोष्टी सिमिलर आहेत, पण काही गोष्टी ज्या आहेत की ज्या तुम्हाला जे फॅक्टर्स आहेत की जे तुम्हाला डिफरन्शिएट करू शकतात प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी. आता ज्या वेळेला आपली कंपनी जी आहे किंवा तुम्ही एखादी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे की ती कंपनी पब्लिक लिमिटेड आहे हे तुम्हाला त्या नावावरूनच कळतं. ओके, फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेला कंपनीचं नाव वाचतो ती कंपनी जर प्रायव्हेट कंपनी असेल तर इट इज मॅन्डेटरी, इट इज कंपल्सरी अँड इट इज गिवन इन कंपनीज ॲक्ट 1956 की तुमची कंपनी जर प्रायव्हेट कंपनी असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नावाच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड असं मेन्शन करावंच लागेल. कंपल्सरी हाव टू मेन्शन प्रायव्हेट लिमिटेड इन फ्रंट ऑफ युअर नेम, तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड हे नाव लावावंच लागतं. फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड प्रायव्हेट लिमिटेड, ते नाव वाचून तुम्हाला कळतं की आपली कंपनी, आपण जी कंपनी बघतो आहे ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे की पब्लिक लिमिटेड आहे. पब्लिक लिमिटेडला तुम्हाला कसं लावायची गरज पडत नाही, तुमच्या कंपनीचं नाव जे काय असेल एक्स वाय झेड लिमिटेड झालं बस. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला हा फरक लगेच जाणवेल. प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड लावावं लागतं. ज्या कंपनीच्या नावाच्या पुढे काहीच नसेल ती कंपनी काय असेल, पब्लिक लिमिटेड असेल. ओके, नेक्स्ट थिंग याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीसुद्धा कंपनीज आहेत. ओके, तर दोन्ही कंपनीज ज्या वेळेला एस्टॅब्लिश केल्या जातात, ज्या वेळेला स्टार्ट केल्या जातात, त्या ठिकाणी शेअर्स हा विषय जो असतो तो येतोच. ओके, आता आपली कंपनी जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर त्या ठिकाणी शेअर्स ऑफ द ऑर्गनायझेशन, शेअर्स ऑफ द कंपनी आर नॉट फ्रीली ट्रान्सफरेबल, बट इन पब्लिक लिमिटेड ट्रान्सफर ऑफ शेअर इट इज पॉसिबल, द शेअर्स आर फ्रीली ट्रान्सफरेबल. याचा अर्थ काय असतो, तर ज्या वेळेला आपण एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मेंबर असतो, ओके, त्यावेळेला सपोज तुम्हाला तुमचे शेअर्स
किंवा तुम्हाला तुम्हाला एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला झाला आहे आणि तुम्हाला तुमच्या त्या कंपनी सोडायची आहे, तर तुम्ही जे शेअर्स जे आहेत हे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला, बाहेरच्या माणसाला तुम्ही ते बाहेरच्या बाहेर कधी सेल आउट करू शकत नाहीत. ओके, तुम्हाला ते शेअर्स जे आहेत ते तुम्हाला कंपनीला परत करावे लागतात. ओके, पब्लिक लिमिटेडमध्ये कसं आहे, आता ऑलरेडी आपण, मी तुम्हाला मागे बोलताना आय थिंक सांगितलं की पब्लिक लिमिटेडमध्ये जे शेअर्स आहेत दे आर फ्रीली ट्रान्सफरेबल. म्हणजे पब्लिक लिमिटेडचं जे शेअर ट्रेडिंग आहे हे आपण घरी बसूनसुद्धा करू शकतो, ऑनलाईनसुद्धा आपण ते करतो. आता ऑनलाईन ज्यावेळेला आपण बाईंग अँड सेलिंग करत असतो त्यावेळेला आत्ता जे शेअर्स मी परचेस केले आहेत त्या शेअरचा आधी शेअर होल्डर कोण होता हे मला माहिती असतं का? ते मला नक्कीच माहीत नसतं. तो डेटा जो आहे तो ब्रोकरकडे असेल, तो कंपनीकडे असेल, ओके, किंवा जो इन्व्हेस्टमेंट बँकर आहे त्यांच्याकडे सगळा हा डेटा असतो. बट मी ज्या वेळेला त्या शेअरचा बायर होणार आहे, ते पर्टिक्युलर एखाद्या कंपनीचे शेअर मी जेव्हा परचेस करणार आहे त्यावेळेला माझ्या आधी त्या शेअरचा शेअर होल्डर कोण होता हे मला माहिती नसतं. ओके, सो ते शेअर्स मी परचेस केले, ओके, मी ते एक 8 दिवस किंवा 1 महिना मी होल्ड केले, मला माझा एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो मिळाला, मी परत ते सेल करून टाकले. सो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पॉसिबल नसते. सो इन प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्सफर ऑफ शेअर इज नॉट, इट मीन्स यू कॅनॉट ट्रान्सफर युअर शेअर्स. बट इन पब्लिक लिमिटेड द शेअर्स आर फ्रीली ट्रान्सफरेबल. यू कॅन शेअर ऑर यू कॅन ट्रान्सफर युअर शेअर्स, ओके, फ्रीली. नेक्स्ट, इट इज नंबर ऑफ मेंबर्स. आता प्रायव्हेट लिमिटेड आणि तुमची पब्लिक लिमिटेड, इट मीन्स प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी, ह्या कंपनीज स्टार्ट करत असताना तुमच्याकडे नंबर ऑफ मेंबर्स किती असायला पाहिजेत ॲटलिस्ट. ज्या वेळेला आपण आपली सोल ट्रेडिंग कन्सर्न स्टार्ट केली होती, अगदी आपण सुरुवातीला गेलो होता, त्यावेळेला आपण काय बघितलं होतं की एकच माणूस जो आहे तो सोल ट्रेडिंग कन्सर्न आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. ओके, पार्टनरशिप फर्ममध्ये काय बघितलं होतं, तर ॲटलिस्ट 2 माणसं तरी एकत्र यायला पाहिजेत की जेणेकरून ते पार्टनरशिप फर्म स्वतःची स्टार्ट करू शकतात. त्यामध्ये आपण काही गोष्टी बघितल्या होत्या, ओके, की काही ठिकाणी तुम्हाला एक लिमिट आहे 50 काही ठिकाणी तुम्हाला 100 लिमिट आहे. ओके, बट आता ही जी जॉईंट स्टॉक कंपनी आहे या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये आपल्याला आपली जर प्रायव्हेट कंपनी स्टार्ट करायची असेल तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 मेंबर्स शुड बी देअर. ओके, तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही जर स्टार्ट करणार असाल तर तुमच्याकडे कमीत कमी 2 मेंबर्स हे असायलाच पाहिजेत. ओके, अँड मॅक्सिमम देर इज अ लिमिट ऑफ 200 मेंबर्स. तुमच्याकडे 200 मेंबर जास्तीत जास्त तुम्ही अपॉइंट करून घेऊ शकता तुमच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये. ओके, सो इन प्रायव्हेट कंपनी नंबर ऑफ मेंबर्स हा जर अपॉइंट पॉईंट बघितला तर मिनिमम 2 अँड मॅक्सिमम 200. ओके, आता जर आपण पब्लिक लिमिटेड बघितलं तर पब्लिक लिमिटेडमध्ये तुमच्याकडे मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स हे किती असायला पाहिजेत, तर 7. ओके, मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स 7, अँड देअर इज नो लिमिट फॉर मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स. कळतं आहे? पब्लिक लिमिटेड तुम्ही कंपनी जर स्टार्ट करणार असाल किंवा तुमची पब्लिक लिमिटेड कंपनी जर असेल तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 7 मेंबर्स असायलाच पाहिजेत मिनिमम, अँड मॅक्सिमम तुम्ही कितीही नंबर्स ऑफ मेंबर तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या कंपनीला. ओके, नेक्स्ट, इट इज नेम ऑफ द कंपनी. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रायव्हेट कंपनी जर असेल तर तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड हे मेन्शन करावं लागतं. पब्लिक लिमिटेड तुमची कंपनी असेल तर तुम्हाला काहीही मेन्शन करायची गरज नसते, जस्ट फक्त तुमच्या कंपनीचं नाव जे काय असेल ABC लिमिटेड, बस ती कंपनीचं नाव वाचून समजून जाईल, लोक समजून जातील, इन्व्हेस्टर समजून जाईल की आपली कंपनी जी आहे ती पब्लिक लिमिटेड आहे. ओके, नेक्स्ट, इट इज नंबर ऑफ डिरेक्टर्स. आता ॲक्च्युली आपण जर बघायला गेलो तर ह्या दोन्ही कंपनीज ज्या आहेत प्रायव्हेट अँड पब्लिक, ह्या दोन्ही कंपनीजमध्ये तुम्हाला डिरेक्टर्स हे अपॉइंट करावेच लागतात. ओके, आता डिरेक्टर्स का अपॉइंट करावे लागतात, कारण मॅनेजमेंट बॉडी जी आहे तुमच्या बिझनेसवरचा जो कंट्रोल आहे
तो बिझनेसवरचा कंट्रोल हा तुमच्याकडे ह्या डायरेक्टर्सकडे असतो आणि हे डायरेक्टर्स जे असतात हे आपण अपॉइंट केलेले असतात. ओके, आपले जे मेंबर्स आहेत आपण सगळेचे शेअर होल्डर्स आहोत त्यामधूनच आपण डायरेक्टर्स काही इलेक्ट करून देतो. ओके, बिकॉज आपल्याला वोटिंग राईट्स आहेत आपण त्या ठिकाणी इलेक्शन कंडक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आपण डायरेक्टर्स अपॉइंट करून देतो. ओके, आता हे नंबर ऑफ डायरेक्टर्स जे आहेत हे नंबर ऑफ डायरेक्टर्स तुमची जी प्रायव्हेट कंपनी आहे त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्हाला 2 डायरेक्टर्स हे असायलाच पाहिजेत. ओके, अँड तुमची पब्लिक लिमिटेड कंपनी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 डायरेक्टर्स हे असायला पाहिजे. ओके, सो इन प्रायव्हेट कंपनी मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स 2, पब्लिक लिमिटेड कंपनी मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स 3 असायला पाहिजेत आणि मॅक्सिमम यू कॅन अपॉइंट 15 नंबर ऑफ डायरेक्टर्स इन बोथ. कळत आहे? मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स इन प्रायव्हेट 2, इन पब्लिक 3 अँड मॅक्सिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स 15 इन बोथ. दोन्ही टाईप कंपनीमध्ये तुम्हाला 15 जास्त तुम्ही डायरेक्टर्स अपॉइंट करू शकत नाहीत. देर इज अ लिमिट. ओके, नेक्स्ट इट इज इंडेक्स ऑफ मेंबर्स. तुमची कंपनी जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचं तुम्हाला इंडेक्स हे प्रिपेअर करावं लागत नाही की तुम्हाला ते मेंटेन करावं लागत नाही. बट तुमची जर पब्लिक लिमिटेड कंपनी जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेंबर्सचं इंडेक्स जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी बनवावं लागतं. ओके, सो इट इज कंपल्सरी टू मेंटेन इंडेक्स ऑफ मेंबर्स इन पब्लिक लिमिटेड व्हाईल इन प्रायव्हेट कंपनी इट इज नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर इंडेक्स ऑफ मेंबर्स. ओके, नेक्स्ट इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. आता दिस इज द मेन थिंग. ज्या वेळेला आपण आपली कंपनी एस्टॅब्लिश करतो, ज्या वेळेला आपण आपली कंपनी स्टार्ट करतो, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव काय असेल, तुमच्या कंपनीचा स्कोप काय आहे, तुमच्या कंपनीचा टर्नओवर काय असेल, ओके, तुमच्या कंपनीच्या असेट्स किती, लायबिलिटीज किती, तुमच्या कंपनीचं कॅपिटल किती, त्यामध्ये पण इक्विटी कॅपिटल किती, डिबेंचर किती, प्रेफरन्स कॅपिटल किती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सध्या तुमचे मेंबर्स कोण आहेत, तुमची मॅनेजमेंट बॉडी कोण आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इट इज कॉल्ड, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या प्रॉस्पेक्टसमध्ये द्यावी लागते. ओके, आता ही इन्फॉर्मेशन जी आहे ही का द्यावी लागते, बिकॉज आपण लोकांकडून काही पैसे जे आहेत ते, काही फायनान्स जे आहे ते रेज करणार आहे, आपण लोकांकडून काही पैसे घेणार आहे. बट हे इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस जे आहे हे कधी उपयोगी असतं किंवा कधी मँडेटरी असतं, ज्या वेळेला आपण लोकांकडून, आपण बाहेरच्या पार्टीकडून पैसे घेणार असतो. ओके, आपण काही बाहेरचे शेअर होल्डर्स जे आहेत त्यांच्याकडून आपण फायनान्स किंवा फंड्स रेज करणार आहे, त्याच वेळेला तुम्हाला हे इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस इम्पॉर्टंट असतं किंवा नेसेसरी असतं. बट आपण जर बघितलं तर प्रायव्हेट कंपनी जी आहे ही प्रायव्हेट कंपनी आहे, त्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतच नाही आहे. ओके, सो त्यामध्ये तुम्हाला हे प्रॉस्पेक्टस जे आहे हे इश्यू करणं इट इज नॉट मँडेटरी, इट इज नॉट इम्पॉर्टंट. बट इन पब्लिक कंपनी तुम्ही तुमची कंपनी, तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो तुमचं प्रॉस्पेक्टस इश्यू केल्याशिवाय स्टार्ट करू शकत नाहीत. सो इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी इट इज नॉट रिक्वायर्ड टू इश्यू ऑर टू पब्लिश प्रॉस्पेक्टस. बट इन केस ऑफ पब्लिक कंपनी इट इज रिक्वायर्ड, इट इज मँडेटरी, इट इज कंपल्सरी टू इश्यू टू पब्लिश अ प्रॉस्पेक्टस. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात राहिला पार्ट तो शेअर्सचा. आता शेअर कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये पण कसं आहे, तर तुम्हाला फर्स्ट थिंग प्रायव्हेट कंपनी तुमची जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पब्लिकसाठी किंवा पब्लिककडून तुम्हाला तुमचं शेअर कॅपिटल जे आहे ते सबस्क्राईब करायचं गरजच नसते, करायचंच नसतं बेसिकली, बिकॉज तुमची प्रायव्हेट कंपनी. ओके, बट पब्लिक कंपनी जर तुमची असेल तर अंडर पब्लिक कंपनी यू हॅव टू सबस्क्राईब युअर कॅपिटल फ्रॉम पब्लिक. इट मीन्स तुम्हाला तुमचं कॅपिटल जे आहे हे तुम्हाला लोकांकडून
त्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागेल. इट मीन्स वॉट की आपण जे कॅपिटल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, जे आपण लोकांकडून घेतलं आहे, त्यातली तुम्हाला काही अमाऊंट जी आहे ही तुम्हाला लोकांकडून रेज करावी लागते. तसं प्रायव्हेट लिमिटेडला नाही आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कसं आहे, आपले जे मेंबर्स आहेत, आपल्या मेंबर्सनीच जे शेअर्स आहेत ते आपण आपापसात इशू केलेत, आपण आपापसात परचेस केलेत. ओके, आपण जे काही मेंबर्स असू, ॲटलिस्ट 2 किंवा मॅक्सिमम 200, मग आपल्याकडे 100 असतील 150 असतील किंवा 200 सुद्धा असतील, हे सगळे मेंबर्सनी काय केलं आहे, तर आपापसात आपण शेअर्स जे आहेत ते एकमेकांना इशू केलेत, एकमेकांनी आपण परचेस केलेत. सो आपल्या आपल्यामध्ये सबस्क्रिप्शनची गरज पडत नाही, आपण ते ऑलरेडी सगळे पैसे जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट केलेलेच असतात. ओके, ज्यावेळेला आपण शेअर्स परचेस करतो आपल्याच कंपनीचे. तसं पब्लिक लिमिटेडमध्ये नाही आहे. पब्लिकमध्ये कसं आहे, तर आपले जे शेअर्स आहेत आपल्या कंपनीचे, जरी आपण कंपनीचे शेअर होल्डर असू, मेंबर असू, आपण ओनर असू, तरीसुद्धा आपल्याला काही जो पार्ट आहे शेअर कॅपिटलचा तो आपल्याला पब्लिकला, पब्लिकसाठी आपल्याला तो ठेवावा लागतो. पब्लिकला आपल्याला इशू करावे लागतात. काही लोक इन्व्हेस्टर आहेत की आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार असतात. सो या केसेसमध्ये तुम्हाला तो शेअर कॅपिटलचा जो पार्ट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी इशू करावा लागेल, आणि तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट जे तुमचे इन्व्हेस्टर आहेत, जे पब्लिक आहे, ते तुम्हाला सबस्क्रिप्शन अमाऊंट, इट मीन्स सपोज त्या शेअरची किंमत सपोज 10 रुपये असेल, ओके, तर एखाद्या इन्व्हेस्टरला सपोज आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करायचे, 10 लाख रुपीज म्हणजे त्याला किती शेअर्स घ्यावे लागतील, तर 1 लाख शेअर्स त्याला घ्यावे लागतील. ओके, सो त्याने 1 लाख शेअर्स घेतले आणि त्याला 10 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करायचे, बरोबर. बट त्याला 1 लाख शेअर्स ज्या ठिकाणी परचेस करायचे आहेत त्या ठिकाणी त्याला 10 लाख रुपीज पे करायला लागणार आहेत, पण त्याच्याकडे आता 10 लाख रुपीज नाही आहेत, तर त्याच्याकडे फक्त सपोज 5 लाख किंवा 8 लाख रुपीज आहेत असं आपण धरून चालू. सो या ठिकाणी काय झालं, आउट ऑफ रुपीज 10 ही विल पे ओनली 8 रुपीज. मग तो ज्यावेळेला 8 रुपीज पे करेल त्यावेळेला 1 लाख इंटू 8, इट मीन्स तो फक्त 8 लाख रुपीज पे करणार आहे. ओके, सो या ठिकाणी ही 8 रुपीज जी आहे ही काय झाली, सबस्क्रिप्शन अमाऊंट झाली, की जी तो इन्व्हेस्टर जो आहे, तो शेअर होल्डर जो आहे, तो पे करेल. ओके, आता ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला पब्लिक कंपनीमध्ये इट इज तुम्हाला ही करावी लागते, पण तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागत नाहीत, बिकॉज आपले जे मेंबर्स आहेत आपण आपापसामध्ये ते शेअर्स ट्रान्सफर केलेले असतात किंवा इशू केलेले असतात किंवा परचेस केलेले असतात. ओके, अनदर थिंग, थोडंसं आपण जर इतर गोष्टींचा विचार केला तर आपल्या बिझनेसचा स्कोप जो आहे, ओके, तुम्ही तुमची पब्लिक कंपनी जर असेल तर पब्लिक कंपनीला काही लिमिटेशन्स नाही आहेत. इट मीन्स तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो इझिली वाढवू शकता, इझिली एक्सपांड करू शकता. यू कॅन ग्रो युअर बिझनेस, यू कॅन एक्सपांड युअर बिझनेस. ओके, बट इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी देअर आर सम लिमिटेशन्स, बिकॉज एक सर्टन लिमिट आहे, एक सर्टन स्कोप आहे, त्या स्कोपच्या बाहेर आपण आपला बिझनेस जो आहे तो वाढवू शकत नाही किंवा एक्सपांड करू शकत नाही. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनीमध्ये येतात. आता याच्यामध्ये आपण जर दोन्ही ह्या कंपनी डिफरन्शिएट केल्या तर तुम्हाला काही डिफरन्सेस याच्यामध्ये बघायला मिळाले, की ज्याच्यामुळे आपण प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपण डिफरन्शिएट करू शकतो. ओके, आता प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी आपण ज्यावेळेला रजिस्टर करतो, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की तुम्हाला तुमची कंपनी स्टार्ट करत असताना एक तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे तुम्हाला ऑप्टेन करावं लागतं. ओके, सो ज्यावेळेला आता ह्या दोन्ही कंपनीज ज्या आहेत ह्या दोन्ही कंपनीज तुम्हाला अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट रजिस्टर्ड कराव्याच लागतील, राईट. सो ज्यावेळेला तुम्ही दोन्ही कंपनीज रजिस्टर्ड कराल अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट, यू विल गेट सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, फर्स्ट सर्टिफिकेट. ओके, सो इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी व्हेन यू विल गेट और व्हेन यू विल ऑप्टेन सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन,
सडनली यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस. ओके, बट इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड यू कॅनॉट स्टार्ट युअर बिझनेस आफ्टर ऑब्टेनिंग द सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, बिकॉज इन पब्लिक लिमिटेड यू हॅव टू ऑब्टेन अनदर सर्टिफिकेट, इट इज कॉल्ड एज सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. ओके, सो दोन्ही केसमध्ये प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी दोन्हीही केसमध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमची कंपनी रजिस्टर्ड कराल अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट, ओके, त्यावेळेला तुम्हाला दोन्हीही कंपनीना सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे मिळणार आहे. बट फरक असा आहे की ज्या वेळेला प्रायव्हेट कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळेल त्यावेळेला प्रायव्हेट कंपनी आपला बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकते. सो या प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस ऑब्टेन करायची गरज पडत नाही. बट इन केस ऑफ पब्लिक कंपनी जरी तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळालं असेल तरीसुद्धा तुम्हाला आफ्टर 6 months यू विल गेट और आफ्टर 4 months यू विल गेट सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. तुम्ही जोपर्यंत सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस ऑब्टेन करत नाही, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही पब्लिक कंपनीमध्ये स्वतःचा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकत नाहीत. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी दोघांना डिफरन्शिएट करतात. ओके, सो आता याच्यामध्ये हे सगळे जे पॉईंट्स आहेत, ट्रान्सफर ऑफ शेअर्स प्रायव्हेट कंपनीमध्ये ते पॉसिबल नाही आहे, विच इज नॉट फ्रीली ट्रान्सफरेबल शेअर्स. ओके, पब्लिक कंपनीमध्ये ट्रान्सफर ऑफ शेअर्स इट इज पॉसिबल, शेअर्स आर फ्रीली ट्रान्सफरेबल. नेक्स्ट, नंबर ऑफ मेंबर्समध्ये आपण बघितलं होतं या ठिकाणी मिनिमम 2, मॅक्सिमम 200. या ठिकाणी पब्लिक कंपनीमध्ये मिनिमम 7, मॅक्सिमम नो लिमिट. नेम ऑफ द कंपनी, प्रायव्हेट कंपनी जी आहे तुम्हाला प्रायव्हेट कंपनीच्या नावाच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड असं मेन्शन करावं लागतं, ABC प्रायव्हेट लिमिटेड. ओके, तरच ती कंपनी जी आहे ती प्रायव्हेट कंपनी होईल. जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावापुढे, जर तुमची कंपनी प्रायव्हेट कंपनी असेल आणि तुम्ही तुमच्या नावाच्या पुढे जर प्रायव्हेट लिमिटेड जर लावलं नाहीत आणि तुम्ही जर लोकांना थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केलात, जर तुम्ही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलात, बिकॉज ज्या ठिकाणी तुमच्या नावाच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड नसतं लावलेलं त्या ठिकाणी तुमची कंपनी जी आहे ती पब्लिक लिमिटेड म्हणून ओळखली जाते. ओके, सो तुमची कंपनी जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड केलेली असेल तर ज्या वेळेला आपण लोकांसमोर आपल्या कंपनीचं नाव आणतो त्यावेळेला आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे हे नाव वाचून कळलं पाहिजे. जर तुम्ही ते प्रायव्हेट लिमिटेड लावलं नाहीत आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या अगेन्स्ट कोणीही व्यक्ती, कोणीही इन्व्हेस्टर केस फाईल करू शकतो. ओके, एनी इन्व्हेस्टर कॅन स्यू यू, इट मीन्स यू कॅन बी स्यूड बाय अदर्स. ओके, आणि तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहे, तुमची कंपनी जी आहे, चान्सेस ऑफ गेटिंग सीज्ड. ओके, तुमची कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी बंद करावी लागेल आणि तुम्ही ज्या तुमच्या असेट्स वगैरे सगळे जे आहेत त्या सीज होतील. ओके, सो हियर नेम ऑफ द कंपनी हे तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये पब्लिक कंपनीमध्ये तुम्हाला काही मेन्शन करावं लागत नाही, ABC लिमिटेड पब्लिक कंपनी. ओके, नंबर ऑफ डिरेक्टर्स, या ठिकाणी तुम्हाला मिनिमम 2 नंबर ऑफ डिरेक्टर्स हे तुमच्याकडे असायला पाहिजेत, 2. ओके, या पब्लिक कंपनीमध्ये मिनिमम नंबर ऑफ डिरेक्टर्स 3 असायला पाहिजेत, मॅक्सिमम इन बोथ केसेस 15. दोन्ही टाईप्समध्ये तुमच्याकडे मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स किती असायला पाहिजेत तर ते 15 असायला पाहिजेत किंवा असू शकतात, असायलाच पाहिजे असं काही नाही आहे, असू शकतात त्यापेक्षा जास्त नाही. ओके, बट मिनिमम तुमच्याकडे 2 इकडे असायलाच पाहिजेत, 3 इकडे असायलाच पाहिजेत. नेक्स्ट, इंडेक्स ऑफ मेंबर्स, इट इज नॉट मँडेटरी, इट इज नॉट कंपल्सरी, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू मेंटेन इंडेक्स ऑफ मेंबर्स इन प्रायव्हेट कंपनी, बट इट इज मँडेटरी, इट इज कंपल्सरी टू मेंटेन इंडेक्स ऑफ मेंबर्स इन पब्लिक कंपनी. ओके, नेक्स्ट, इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी, इट इज नॉट कंपल्सरी, इट इज नॉट नेसेसरी टू इश्यू प्रॉस्पेक्टस.
इन केस ऑफ पब्लिक कंपनी इट इज नेसेसरी इट इज मैंडेटरी टू इश्यू प्रॉस्पेक्टस. ओके सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ कंपनीज. देर आर टू टाइप्स प्राइवेट एंड पब्लिक. ओके सो हियर टुडे आई कैन अनाउंस हियर वी हैव फिनिश्ड आवर सेकेंड चैप्टर फ्रॉम बिजनेस स्टडीज. In next session, I will start third topic. Okay, the remaining part it is choice of forms of business organization. Actually, this topic is skipped from syllabus. Okay, and I have informed you regarding that the deleted syllabus. याच्या पुढचा जो सब टॉपिक आहे चॉईस ऑफ फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन हा आपल्या सिलेबसमधून स्किप केला. सो तुम्ही तो रीड करूनसुद्धा करू शकता. आपण आत्तापर्यंत जेवढे सगळे टॉपिक्स बघितले आहेत फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन त्यामध्ये ते सगळे तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला ते दिले आहेत. ओके ते तुम्ही रीड करूनसुद्धा बघू शकता. ओके सो हियर आय विल स्टॉप अँड विल मीट इन द नेक्स्ट सेशन. ओके हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.